स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. रेल्वे स्थानकावरून एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये किमतीचे पिवळ्या धातूचे सोन्याचे बिस्किट जप्त. आरपीएफ ठाणे पथकाची कामगिरी. डीसीपी विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली आरके ट्रेडर्स दुकानावर छापेमार कारवाई. 1,40,980 रुपयांचं सुगंधित तंबाखू गुटखा जप्त. आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन संपन्न. सविस्तर वृत्त. 8 जानेवारी रोजी आरपीएफ ठाणे नागपूर यांना सुमारे दुपारी 2:45 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्सप्रेसच्या H1 कोच समोरून एक व्यक्ती एका लाल रंगाच्या ट्रॉली बॅग सोबत संशयास्पद रित्या आढळून आला. बॅगची झडती घेतली असता त्यातून 5 लाख रुपयाचे पिवळ्या धातूचे सोन्याचे बिस्किट तसेच 2,63,000 रुपयाची रोकड सापडून आली असून या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग नागपूर करत आहे. 8 जानेवारी रोजी आरपीएफ पोलीस स्टेशन नागपूर येथे खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन प्रभारी आर.एल. मीना, पोलीस निरीक्षक आरपीएफ पोलीस स्टेशन नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सीताराम जाट, हवालदार नवीन कुमार, हवालदार मुनेश गौतम आणि हवालदार अजय सिंग यांनी नागपूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. ट्रेन क्रमांक 20805 विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर 2:45 सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 1 H1 कोच समोर एक व्यक्ती लाल रंगाची ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आला. त्यामुळे सदर व्यक्तीला ट्रॉली बॅग बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाहीत. सखोल चौकशी केल्यावर पिशवीत जुने कपडे, मिठाईचा डबा व 2,63,000 रुपये रोख रक्कम व त्याच्यासोबत 5 लाख रुपयाचे सोन्याच्या पिवळ्या धातूचे बिस्किट आढळून आले. जीआरपी, आरपीएफ आणि डीआरआय कस्टम आणि सेंट्रल एक्साइज यांनी या रोख आणि पिवळ्या धातूंच्या बिस्किटांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्याकडे या संदर्भात कोणतेही कागदपत्र नाहीत. त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. योग्य कारवाईसाठी हे प्रकरण कस्टम आणि सेंट्रलच्या एक्साइज उत्पादन शुल्क विभाग नागपूरकडे सुपूर्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम व केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग नागपूर करीत आहेत. या घटनेची माहिती MCO नागपूरला देण्यात आली. 8 जानेवारी रोजी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर सीताबर्डी येथील आरके ट्रेडर्स या किराणा दुकानावर कारवाई केली असता तिथे सुगंधित तंबाखू पदार्थाचे पॅकेट, गुटखा तसेच हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा एकूण 2,15,980 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 8 जानेवारी रोजी परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी परिमंडळ अंतर्गत चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना हितेश जयराम ललवानी याच्या जवळील पिशवीमध्ये बाबा 120 सुगंधित तंबाखूचा डब्बा आणि रजनीगंधा सुपारीचा एक डब्बा आढळला असता त्याने सांगितले की हा माल आरके ट्रेडर्स या दुकानाचा आहे. या माहितीच्या आधारावर विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता तिथून 1,40,980 रुपयांचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि हुक्का फ्लेवर आढळून आला. पोलिसांनी तो मुद्देमाल आणि एक ॲक्टिवा असा एकूण 2,15,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ऐन व औषधी प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरू आहे. MIDC वाडी येथील हर्ष व आशीर्वाद प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या अनेक कामगारांनी मनसे प्रणित कामगार संघटनेच्या शाखेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून या कामगारांनी मनसेत प्रवेश केला. नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वाडी व हिंगणा MIDC मध्ये कार्यरत असलेल्या कामगारांवर आस्थापनातर्फे होणारे अन्याय मनसे कदापि खपवून घेणार नाही व शासकीय धोरण व कायद्यानुसार कामगारांच्या हक्कासाठी मनसे नेहमी तत्पर व कटिबद्ध राहील असे प्रतिपादन हेमंत गडकरी यांनी कार्यक्रमाला संबोधित करतेवेळी केले. मनसे शहराध्यक्ष अजय ढोके, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन धोटे,
कामगार सेनेचे चिटणीस गणेश मुदलियार कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीरितेसाठी युनिट अध्यक्ष बबन ठोकर, अनिल येडे, दिलेश धाकडे, संदीप सहारे, आशिष गुंडाने, विभागाध्यक्ष धनराज ठाकरे, तालुका उपाध्यक्ष विनोद आवारी, पंचायत समिती सर्कल अध्यक्ष अमर खंडाळ, देवीदास भोसकर, राजू गवळी, राहुल चोपडे, सचिन वाघमोडे, अश्विन कोडापे इत्यादींनी परिश्रम घेतले. वाडी परिसरातील आशीर्वाद आणि हर्ष इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आज आमची द्वारसभा होती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची. इथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचं जे युनिट उद्घाटन झालं त्या अगोदरच आम्ही इथल्या जे कामगारांचे जे प्रश्न होते त्या या कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलून त्यांचे प्रश्न मार्गी लावले. त्याच्यामुळे या कामगारांमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेबद्दल मनसेच्या परिवाराबद्दल निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या युनिटच्या फलकाचा उद्घाटन आणि ही द्वारसभा इथे संपन्न झालेली आहे. आगामी कालावधीमध्ये सुद्धा आमचं म्हणणं एवढंच आहे की कंपनी असेल आणि कामगार असेल हे दोन महत्त्वाचे चाकं आहे, ते सुरळीत चालले पाहिजे. कंपनीसुद्धा टिकली पाहिजे आणि कामगारांचा रोजगारसुद्धा हा शाबित राहिला पाहिजे आणि कामगारांवर व्यवस्थापनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं शोषण न होता कंपनीची शान वाढवणाऱ्या कामगारांचा त्यांनी नेहमी सन्मान ठेवला पाहिजे. याच विचारांती जो राजसाहेबांचा जो विचार आहे त्याच विचारासाठी आम्ही इथल्या मॅनेजमेंटची भेट घेतली आणि त्यांनासुद्धा आमचा विचार मान्य पडला. काही प्रश्न या कामगारांचे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत. यापुढेसुद्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या कंपनीचं काम चालेल आणि आमच्या कामगार बंधूंवर भगिनींवर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वाडी परिसरातील परिवार नक्कीच घेईल. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रामटेक पोलीस प्रशासन तर्फे पत्रकारांचा गौरव करण्यात आला. हा गौरव रामटेक पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध नेहमी येतात. दोघांनी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर निश्चितच समाजाला त्याचा फायदा होईल. पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे, त्यांनी याची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे. याचा फायदा पोलीस दल व समाजाला देखील होईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक येवले व पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांचा मानसन्मान व्हावा याकरिता ही बैठक घेण्यात आली होती. तसेच कोविड सुरू असल्यामुळे सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, तसेच दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नका असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी यावेळी केले. पत्रकार दिन आहे त्याचं एक संदिग्ध म्हणून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध नेहमी येतात. आता हे असताना दोघांनीही आपले जबाबदाऱ्या ओळखून तर योग्य समाजाला जर मार्गदर्शन केलं तर निश्चित त्याचा फायदा होईल. पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे आणि त्याची जाणीव ठेवून त्यांनी जर आपली कामाची पद्धत ठेवली तशी तर निश्चित त्याचा फायदा होईल. पोलीस दलाला सुद्धा फायदा होईल. पोलिसांचे नेहमी पत्रकाराशी संबंध येतात कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी. अशावेळी दोघांनी जर एक चांगल्या प्रकारे जर संबंध ठेवून तशा प्रकारे काम केलं तर निश्चित हे समाजासाठी उपयुक्त आहे. पत्रकार दिन आहे त्यानिमित्त पोलीस स्टेशनला एक पत्रकारांचा मानसन्मान व्हावा या दृष्टीनं एक छोटीशी आम्ही एक मीटिंग ठेवलेली होती आणि त्या मीटिंगला आमच्या रामटेकच्या सर्व पत्रकार बंधूंनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर झाले. आज पत्रकार दिनानिमित्त जेवढे आमचे रामटेकमधले असतील पत्रकार किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले जे काही पत्रकार आहेत त्यांना आमच्या पोलीस विभागातर्फे सर्वांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी स्वतःची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यावी. आता हा कोरोनाचा संक्रमित काळ आहे, कोरोनाचे पेशंट वाढत आहे, तर पत्रकारांनी सुद्धा जी काही कोविडचे अप्रोप्रिएट बिहेवियर्स आहेत त्याचं पालन करावं. जनतेला सुद्धा त्यांचे जे नियम आहेत कोरोनाचे ते पाळण्यासाठी त्यांना उत्तेजित करावं हीच माझी या पत्रकार दिली अपेक्षा आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। राज्यात कोरोनाची वाढती आकडेवारी बघता जिल्हाधिकारी आर विमला यांनी तहसील कार्यालयात कोविड परिस्थिती संबंधी आढावा बैठक घेतली आणि विविध ठिकाणी भेट देऊन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेकरिता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, तसेच प्रशासन दंडात्मक कारवाई करेल याची वाट न बघता स्वतःची काळजी घ्यायचे आवाहन सुद्धा नागरिकांनी दिले। खरंतर कोरोनाचे जे आकडेवारी आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। सुरुवातीला 1 अंकी 2 अंकी होतं, आता 2-3 दिवसापासून वाढून आता ते 400 पर्यंत काल होता साधारणतः संख्या। त्यामुळे ह्याच्यात निश्चितच आहे की काळजी घेणं फार महत्वाचं आहे, आणि यात काळजी म्हणजे सगळ्यात पहिलं मास्क घालणं। आता मी आले तुमच्या रस्त्यातनं रामटेकमध्ये बघितलं तर अनेक लोक मास्क शिवाय बसलेले होते, तर हे सतत त्यांच्यावरती दंड लावणं हा काय उपाय नाही। आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः समजून घेणं आणि त्याचं अनुकरण करणं, कारण आपलं जो आरोग्य आहे, आपली जी काळजी आपण घेणं अपेक्षित आहे ते आपण स्वतःच घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे याच्यावरती शासन तुमच्यावर कार्यवाही करणार, तुम्हाला दंड लावणार हे करणं, विचार करणं चुकीचं आहे। दुसरी गोष्ट आहे की ते आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आहे, मास्कचा वापर तर सांगितलंच आहे, सॅनिटायझरचा वापर करणं, स्वतःला म्हणजे इतर अशा ठिकाणी जाऊन थोडे दिवस टाळायला पाहिजे जिथं आपल्याला संसर्ग होऊ शकतो। सद्यस्थिती तिथे रामटेकमध्ये सुद्धा साधारणतः 17 आपल्याकडे रुग्ण आहेत जे बाहेर, आता त्यांचे सुद्धा बाहेर गेले होते असं मला कळलेलं आहे की तामिळनाडूला कुठे गेले होते वाटतं, रामेश्वरमला का कुठे, आणि तिथून त्यांनी ते संसर्ग इथे आणलेला आहे। त्यामुळे हा असा रोग आहे ज्याच्यामध्ये पूर्वी आपण कसं आजारी पडलं की 100 लोक आपल्याला भेटायला आलं की चांगलं वाटायचं, आता असा हा रोग असे की कोणाला भेटायला नाही पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्यांना धोका होणार नाही हे बघायला पाहिजे। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मी बघते व्हॅक्सिनेशन, तिथे फार मला खेदाने हे पण नमूद करावं असं वाटतं की काही ठिकाणी पहिला डोस सुद्धा झालेला नाही, उदाहरण आता टेस्टिंग करून घेतलेली आहे, त्यामुळे आपण आपलं टेस्टिंग करून घेणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला झालेलं काय संसर्ग, असं आपण आता नवीन लोक म्हणतात की करोना काय एवढं म्हणजे ओमिक्रॉन आलेलं आहे तर हे माइल्ड व्हेरियंट आहे असं सांगू शकत नाही, कारण अजूनही हा रोग नवीन आहे, याच्यावर काय एवढं रिसर्च झालं नाही आहे की ओमिक्रॉन कमी धोक्याचं आहे की COVID-19 जो पहिला झाला होता तो कमी धोक्याचा डेल्टा व्हेरियंट आहे। त्यामुळे सगळ्या जे आहेत स्वतःचं देखरेख करणं, आपल्या कुटुंबाचं देखरेख करणं हे तुम्ही करायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। मास्क निश्चित रूपाने सगळ्यांनी हे वापरायला पाहिजे। वर्षाच्या शुभेच्छा। मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, आणि सॅनिटायझरचा वापर करा, आणि हात धुवून ठेवा, आणि जे संरक्षित अंतर ठेवायचं आहे लोकांच्या मधलं ते निश्चित रूपाने ठेवा। पंतप्रधान नरेंद्र
नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंजाब येथे झालेली घटना फार गंभीर असून ते त्यातून सुखरूप बाहेर पडले. भारतीय नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वादाच्या बळावर पंतप्रधान सुखरूप बाहेर आहेत. तसेच त्यांच्या हातून देशातील सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी आणि देशाचा विकास वेगाने व्हावा म्हणून भाजप चिखली विधानसभाच्या वतीने चिखली येथील सिद्ध सायन्स शिव मंदिरात जल अभिषेक सह महामृत्युंजय मंत्र जप करून पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली. परवा पंजाबमध्ये जात असताना आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गाड्यांचा ताफा काही जणांनी अडवला आणि त्यांच्या सुरक्षेवर परिणाम याचा त्यांच्या सुरक्षेवर परिणाम झाला. ही अतिशय दुःखद घटना आणि अतिशय म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही अशी ही घटना घडली. मी त्याचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो. आणि याआधी पण आपल्या देशाने दोन पंतप्रधान अशाच रीतीने गमावलेले आहेत. तरी मी या सर्व घटनेचा निषेध म्हणून पंजाब सरकारने याची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं. त्यानिमित्त आज चिखली भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करत आहोत. धन्यवाद. खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र आणि शिबिराला आष्टी जिल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धनुर्विद्या प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली. तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यास प्रोत्साहन दिले. 9 जानेवारी रोजी गडचिरोली येथील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे 40 लाखांचे सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार डॉ अभिजित वंजारी यांच्या हस्ते पार पडले. डॉक्टर अभिजित वंजारी यांच्याकडे आष्टी शहरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आष्टी इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य तथा गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष रुपालीताई पंदिलवार यांनी पाठपुरावा करून आष्टी येथे सिमेंट रस्त्याचे व नाली बांधकामाचे मंजूर करण्यात आले. नागरिकांना बऱ्याच वर्षांपासून चिखलातून मार्गक्रम करावा लागत होता. मात्र आता या रस्त्याची समस्या सुटणार असल्याने रुपालीताई पंदिलवार व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदिलवार यांचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे. या प्रसंगी बरेच कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.